नमस्ते, आयुर्वेदा बेस या मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आज आपण बघूयात आरोग्यदायी टिप्स। घसा जर खवखवत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा बडीसोप चावून चावून खावी, याने त्रास कमी होतो। मासिक पाळीचा त्रास होत असेल तर थंड पाण्यात लिंबाचा रस पिळून ते पाणी प्यावे। भाजलेले असेल, उन्हाने त्वचा काळवंडली असेल, त्वचेवर सुरकुत्या पडल्या असतील किंवा त्वचेचा कोणताही आजार असेल किंवा स्किनचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्यावर कच्च्या बटाट्याचा रस चोळावा, म्हणजे त्वचा विकार बरे होतात। तोंडाला दुर्गंधी येत असेल तर दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवल्यास दुर्गंधी नाहीशी होते। तसेच तोंड जर वारंवार येत असेल तर जाईचे पानं सकाळी चावून चावून खावीत। आंघोळीपूर्वी केसांना काही दिवस रोज कांद्याची पेस्ट करून लावल्यास अकाली पांढरे होणारे केस काळे व्हायला लागतात। तसेच चहाच्या उकळलेल्या पाण्याने केस धुतल्यास केस गळती थांबण्यास मदत होते। बऱ्याच वेळेस गर्भवती स्त्रियांना लूज मोशनचा त्रास होतो तर त्यांनी काय करायचं, संत्र्याच्या रसात थोडे मध मिसळून तो रस दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यावा, याने अतिसाराचा त्रास कमी होईल। तर या झाल्यात आरोग्यदायी टिप्स। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा। धन्यवाद।